नमस्कार, मी वृषाली, वृषालीज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा दिवस आहे. या दिवशी सर्वजण लक्ष्मीप्राप्तीसाठी अगदी मनोभावे पूजा करतात. परंतु लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्येच्या संध्याकाळी स्थिर नक्षत्रावर जर लक्ष्मीची पूजा केली तर लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेरपूजन करतात. कुबेर हा शिवाचा खजिनदार तसेच धनसंपत्तीचा स्वामी समजला जातो. आज मी आपल्याला अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने मनोभावे लक्ष्मीपूजन कसं करायचं हे सांगणार आहे. लक्ष्मीपूजनच्या पूजेची मांडणी करण्यापूर्वी सर्व घरातील केरकचरा स्वच्छ झाडून घ्यायचा आहे आणि हा कचरा दरवाजाच्या बाहेर नेऊन टाकायचा आहे. हा कचरा म्हणजेच अलक्ष्मी समजला जातो. अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण आहे, जी लक्ष्मीच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे लक्ष्मी घरात येताना अलक्ष्मीला आधी बाहेर घालवायचे असते आणि हे काम केरसुणी किंवा झाडू करतो. म्हणूनच यांना देखील आपण लक्ष्मीपूजनमध्ये पूजा करतो. यानंतर दरवाजामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे आणि तुळशीजवळ निरांजन लावायचं आहे. तसेच एक दिवा दक्षिणेला तोंड करून देखील लावायचा आहे आणि मग या पूजेच्या मांडणीला सुरुवात करायची आहे. आता पाहूया आपण पूजेची मांडणी कशी करायची ते. पूजा मांडताना एखादा पाट किंवा चौरंग स्वच्छ धुऊन पूर्वेकडे तोंड करून ठेवायचा आहे. त्याच्यावरती लाल रंगाचे नवीन वस्त्र पसरायचे आहे. त्यावरती सर्वप्रथम डाव्या बाजूला एक कलश ठेवायचा आहे. या कलशावरती हळदी कुंकूने स्वस्तिक बनवलेला आहे. तांदळाच्या राशीवरती मी हा कलश ठेवलेला आहे आणि या कलशामध्ये एक नाणं, एक सुपारी, अक्षता आणि हळदी कुंकू टाकलेले आहेत. तसेच हा कलश हा 80% पाण्याने भरलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या उजवीकडे तांदळाने स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ बनवून घ्यायचं आणि त्याच्यावरती श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती ठेवायची आहे. तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर तोही ठेवलात तरी हरकत नाही. त्याच्यानंतर एका अक्षताच्या राशीवरती मी एक सुपारी ठेवलेली आहे. ही सुपारी कुबेराची आहे. जर तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर तुम्ही इथे कुबेराची मूर्ती ठेवू शकता. आणि याच्या उजवीकडे गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. ती देखील तांदळाच्या राशीवरती ठेवलेली आहे. तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही त्या जागीही सुपारी ठेवू शकता. पुढे आणखीन एक मी सुपारी अशी तांदळाच्या राशीवरती ठेवलेली आहे. ही सर्व देवांची सुपारी आहे. याशिवाय तुमच्याकडे श्रीयंत्र, कुबेर यंत्र असेल तर ते देखील याच्या समोर तुम्ही ठेवू शकता. यानंतर मी इथे 5 मातीच्या मडक्यांमध्ये लक्ष्मीचे प्रतीक म्हणून काही नाणी ठेवलेली आहेत. एका मडक्यामध्ये साळीच्या लाह्या, एकामध्ये बत्तासे आणि एकामध्ये ज्वारी व एकामध्ये गहू असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही तुमच्याकडे पैसे असतील ते पैसे आणि सोने असेल तर सोने ठेवायचं आहे. तसेच केरसुणी देखील आपण इथे ठेवणार आहे. इथे जर मातीची छोटी मडकी नसतील तर तुम्ही वाटीमध्ये देखील धान्य भरून ठेवू शकता. कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा, अडका, सोनं, नाणं एवढंच नसून तुमची मुले, बाळे, धनधान्य हे देखील लक्ष्मीचं प्रतीकच समजले जातात. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी नवीन कपडे परिधान करून या पूजेसाठी बसायचं आहे. ही पूजा घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. चला आता आपण पूजेला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण कलश पूजन करून घेऊयात. कलशाला हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या आणि फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा. आता आपण घंटा पूजन करून घेऊयात. घंटेला हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा. त्यानंतर दीपपूजन करायचं. समई आणि दिवे यांना हळदी कुंकू व्हायचं, अक्षता आणि फूल वाहून नमस्कार करायचा. सर्व पूजन झाल्यानंतर आता आपण आचमन करून पूजेला सुरुवात करणार आहोत. इथे एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि एक ताम्हण घेतलेलं आहे. 3 वेळा हातावरती पाणी घेऊन प्यायचं आहे आणि 4थ्या वेळेला ते ताटात सोडून द्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः आणि 4थ्या वेळेपासून ते खाली सोडून द्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः,
ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम वामनाय नमः। तुम्हाला जर हे मंत्र म्हणता येत नसतील तर तुम्ही तीन वेळा आचमन करून चौथ्या वेळपासून पाणी तामनात सोडलं तरी हरकत नाही। आता प्रथम गणपतीची मूर्ती घ्यायची आहे आणि ही मूर्ती तामनात ठेवून घ्यायची आहे। आता इथून पुढे याला आपण स्नान घालणार आहोत, त्यावेळी ओम श्री गणेशाय नमः हे म्हणत राहायचं आहे। सुरुवातीला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे, ओम श्री गणेशाय नमः। त्यानंतर पंचामृत स्नान घालायचं आहे, ओम श्री गणेशाय नमः। आणि त्यानंतर पळीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या टाकून त्याच्याने स्नान घालायचं आहे, ओम श्री गणेशाय नमः। यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे, ओम श्री गणेशाय नमः। नंतर ही गणेश मूर्ती त्या जागेवरती ठेवायची आहे, याला हळदी कुंकू वाहायचं, अक्षता वाहायच्या, कापसाचे वस्त्र वाहायचे, फूल वाहायचं आणि निरांजनाने औक्षण करून घ्यायचं आहे। इथे अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, जर तुम्हाला अथर्वशीर्ष येत नसेल तर हा मंत्र म्हणायचा आहे, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। यानंतर आपण ही सर्व देवांची सुपारी तामणात काढून घेणार आहोत। आता सर्व देवांच्या सुपारीला स्नान घालताना सर्व देवांचं म्हणजेच ग्रामदेवता, कुलदेवता यांचं स्मरण करायचं आहे, ओम ग्रामदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः। पंचामृताने स्नान घालायचं, पुन्हा पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुलांच्या पाकळ्यांनी स्नान घालायचं आहे आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे। ही सर्व देवांची सुपारी त्या जागेवरती ठेवून हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षता, फूल आणि कापसाचे वस्त्र वाहून घ्यायचे आहे। यानंतर आपण श्री लक्ष्मीची मूर्ती उचलणार आहोत आणि ती या तामनात ठेवणार आहोत। आता आपण लक्ष्मी देवीला स्नान घालणार आहोत आणि हे करत असताना श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र म्हणायचा आहे, श्री महालक्ष्मी देवे नमः। पंचामृताने स्नान घालायचं आहे, त्याच्यानंतर शुद्धोदक स्नान आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या, श्री महालक्ष्मी देवे नमः। पुन्हा स्वच्छ पाण्याने श्री महालक्ष्मी देवे नमः। पुन्हा श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती मूळ जागी ठेवायची आहे आणि इथे देखील आपण पूजा करून घेणार आहोत, ओम महालक्ष्मीये नमो नमः, ओम विष्णुप्रियाये नमो नमः, ओम धनप्रदाये नमो नमः, ओम विश्वजनन्ये नमो नमः। कापसाचे वस्त्र, लक्ष्मीला कमळ किंवा लाल रंगाचं फूल हे अतिप्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला ते जर उपलब्ध झालं तर अतिउत्तम, पण नाही झालं तरी काही काळजी करू नका, कारण देवाला मनोभावे केलेली पूजा पोहोचते असं म्हणतात। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर विष्णू पूजन करणं गरजेचं आहे, कारण जिथे विष्णू असतो तिथेच लक्ष्मी जाते, त्यामुळे इथे लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णू मंत्र 11 वेळा म्हणायचा आणि मगच पुढच्या पूजेकडे वळायचा आहे। आता आपण कुबेर पूजन करणार आहोत आणि याची प्रतीक म्हणून घेतलेली सुपारी आपण आता तामनात घेऊयात। आता इथे कुबेर स्नान करत असताना आपल्याला म्हणायचा मंत्र आहे, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः। जर तुम्हाला एवढा मोठा मंत्र म्हणता येत नसेल तर फक्त वित्तेश्वराय नमः एवढं म्हटलात तरी चालेल। पंचामृत स्नान, हळद, कुंकू, अक्षता, फूल, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः।
आता हे देखील आपण त्या जागी ठेवूयात आणि आता इथे देखील आपण कुबेर पूजन करणार आहोत. हळद कुंकू व्हायचं आहे, कापसाचे वस्त्र आणि फूल वाहून नमस्कार करायचा आहे. आता तुमच्याकडे इथे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असेल तर त्याची देखील अशाच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे लक्ष्मीदेवीच्या समोर विड्याचं पान मांडून त्याच्यावरती खारीक, सुपारी, हळकुंड, बदाम, खोबरे असा तुकडा ठेवून घ्यायचा आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. अक्षता व्हायच्या आणि त्यावरती एक फूल ठेवून द्यायचं आहे. इथे आता केरसुणीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा. आणि उरलेल्या इतर गोष्टींना देखील आता असंच हळदी कुंकू लावून, अक्षता वाहून, फुले वाहून नमस्कार करून घ्यायचा. हे सर्व झाल्यानंतर धूप, अगरबत्ती आणि कापूर लावायचा आणि आरती करून घ्यायची. आरती करताना प्रथम गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर श्री महालक्ष्मीची आरती करायची. तुम्हाला येत असल्यास श्री महालक्ष्मी सूक्त देखील तुम्ही म्हणू शकता. आरती करून झाल्यानंतर तुमची पूजा संपूर्ण होणार आहे. मी आता इथे श्री महालक्ष्मी अष्टक म्हणणार आहे. श्री गणेशाय नमः. नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारुडे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धि प्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी अष्टक स्तोत्रम यह पठेत भक्तिमान नरः सर्व सिद्धि भवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एक काले पठे नित्यं महापाप विनाशनम द्विकालं यह पठे नित्यं धनधान्य समन्वित. त्रिकालं यह पठे नित्यं महाशत्रु विनाशनम महालक्ष्मी भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा. इतिन्द्र कृत श्री महालक्ष्मी अष्टक स्तवः संपूर्ण. श्री महालक्ष्मी माते की जय. श्री महालक्ष्मी माते की जय. श्री महालक्ष्मी माते की जय. आणि यानंतर आपण बनवलेला दिवाळीचा फराळ, अनारसे, करंजी, फळं, जे काही पद्धत असेल त्या पद्धतीप्रमाणे नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तर आता आपण नैवेद्य दाखवूयात. नैवेद्य दाखवताना खाली जमिनीवर कधीच नैवेद्य ठेवायचं नाही. पाण्याने एक चौरस बनवून घ्यायचा. आणि यावरती नैवेद्य ठेवायचा. इथे फूल, गंध आणि अक्षता वाहून घेऊया. आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा एकदा पळीने हातावर पाणी घ्यायचं आणि या फुलावर सोडायचं. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा.
अशा प्रकारे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सर्वांनी लक्ष्मीदेवीला आपल्या घरी राहण्याची विनंती करायची आहे आणि आपल्याला आरोग्य, साधन संपत्ती, संतती याने समृद्ध बनवावे हा आशीर्वाद मागून घ्यायचा आहे. यासाठी जे मंत्र लागणार आहेत ते सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर ते तुम्ही जरूर पहा आणि या पद्धतीने पूजा करा. ही दिवाळी आपणाला आरोग्यदायी, आनंदाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो हीच सदिच्छा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.